प्रेक्षकहो नमस्कार मी विजया आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री प्रेक्षकहो हो महापालिकेत खाल्ला जातोय कचरा आणि कोण खात आहे हा कचरा असा प्रश्न उपस्थित करणारा स्पेशल रिपोर्ट आम्ही सकाळी प्रक्षेपित केला आणि महापालिकेत याबाबत प्रचंड खळबळ उडाली कोट्यावधी रुपयांची बिले तयार करून महापालिकेतून ती काढण्याची घाई ठेकेदार करत असतानाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट आला कचऱ्याचा हा गोंधळ चालूच राहणार असताना ठेकेदाराला तब्बल बारा कोटींपेक्षा जास्त रक्कम पुढच्या तीन वर्षात जाणार आहे त्यामुळे या विषयावर आम्ही सखोल असा स्पेशल रिपोर्ट तयार केला आणि याच रिपोर्टच्या आधारे आज आम्ही या विषयाशी संबंधित असणारे नगरचे महापौर मनपा आयुक्त विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत पण आता नगरमध्ये लॉकडाऊन असताना जेव्हा पन्नास साठ मीट्रिक टन कचरा जामा होते हॉटेल्स बंद आहेत कार्यालय बंद आहेत सगळे खाजगी संस्था बनलेत मग हा एवढा घरातून कचरा निर्माण होतोच कसा हे दोनशे मेट्रिक टन जेव्हा ज्या वेळेस यांनी संप करून दोन दिवस बंद ठेवलं त्या बंदमध्ये सुद्धा यांनी ह्याची बिलं दिले त्या दोन दिवसाचे सुद्धा आणि यांचं असं म्हणणं आहे की दोनशे टन कचरा इथं सरासरी रोज जमा होतोय नगर शहरात तर आपण पुराव्या निशी आयुक्तांना दिलं आयुक्तांचं म्हणणं किंवा तिथं जे मुकदम होते ह्याच्यावर ते सहा तासच ड्युटी करतात आणि ह्यांचा कचरा दिवस रात्र येतो या यांचं म्हणणं आहे ह्यांनी कशावरही सहाय्य केलेल्या नाहीत त्यांचे रजिस्टर दोन आहेत एक ह्यांचं खाजगी रजिस्टर आहे जे मिस्टर बोरगेनकडं असतं आणि दुसरं रजिस्टर त्यांनी घरी नेलेलं आहे महानगरपालिकेचं अनधिकृत रजिस्टर बोरगे त्यांना साया करायला सांगतायत आत्ता पण इथं आठ स्वच्छता निरीक्षक आहेत एक मुख्य निरीक्षक आहे आणि त्याच्यावर उपायुक्त आहे ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की हे बोगस असेल त्यांनी त्यांचे तसे पत्र महानगरपालिकेला दिलेत तरी पण आयुक्तांचं चाललं आहे की त्यांचं बिल काढायचं आयुक्तांचं आणि बोरगेंचं तर ह्याच्यात काय गोड बंगाले हे काही नगरच्या पब्लिकला जो कर रूपाने दिलेला पैसा आहे तो असा हे सगळे मिळून मिसळून खाण्याचा घाट घालत आहे त्याला जे इथले भागीदार आहेत अधिकारी पदाधिकारी बसलेत मोठ्याल्या पदावर महानगरपालिकेत कुणीही काही बोलायला तयार नाही की कुणी काही पत्र दिलं नाही आयुक्तांना की ह्याच्याबद्दल कारवाई करा काहीही कोणाला घेणं नाही तरी सह्याद्री चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की यांच्यावर लवकरात लवकर आणि कडक कारवाई करावी या संबंधित महापौर बाबासाहेब वाकळे यांनाच हा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचं कौतुक केलं खरं मात्र जर कचऱ्याच्या वजनात एवढी तफावत येत असेल तर याबाबत प्रशासनाने चौकशी करून बिल अदा करावे अशी प्रतिक्रिया दिली पाहूयात कचरा संकलनाबाबत जे बिल आलं आणि त्यामध्ये जी त्या तफावत आहे ती पाहता आपल्या शहरामध्ये साधारणतः एकशे तीस टन कचरा रोज निर्मिती होती असं आहे आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये हॉटेल बंद असल्यामुळे उलटं त्यामध्ये घट होणं अपेक्षित आहे तसं न होता हा जर कचऱ्याचं जास्त बिल असेल तर नक्कीच त्याच्यात चौकशी करणं गरजेचं आहे त्यामुळं ती चौकशी करून योग्य जे असेल ते बिल दिलं पाहिजे आणि शहरामध्ये आज कचरा मुक्त आहे त्यांचं काम पण चांगलं आहे पण जर त्यांनी जास्त बिल दिलेलं असेल त्याची चौकशी करून ते योग्य ते निर्णय घ्यावा हे सगळं बंद अवस्थेत आहे आणि एवढी मोठी समजा उलाढाल बंद अवस्थेत असताना एवढा मोठा कचरा शहरातून गेलाच कसा हा तर मुळात पाहिला आम्हाला सुद्धा पडलेला प्रश्न आहेत याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की जे तुम्ही सांगताय की इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा निघतोय त्याचं संकलन होऊन आपण जर महानगरपालिका त्याची नोंदी करते तर याच्यात कुठेतरी गैरकारभार झाल्याचं आपल्याला दिसून येते आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटून सुद्धा सांगितले आता आंदोलन हा कोरोनाचा काळ आहे पण आम्ही आमचं पत्र देऊन आणि त्याची चौकशी करून वरिष्ठ पार महाराष्ट्राचे समजा आपल्या सचिवाकडं सुद्धा आम्ही याची तक्रार करू नगर नगर शहराचे आमदार भाई जगताप यांच्या मार्फत आम्ही नगर विकास विभागात तक्रार करू नगरकरांच्या कष्टाचा पैसा असा सहजासहजी कोणाच्या खिशात जाऊ देणार नाही कचरा कोण खातय याबाबत चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी नगरसेवक सागर बोरुडे यांनी केली आहे गेलो तर ते म्हणतात की आम्ही त्या रजिस्टरवर सहाय्य केलेले नाही तिथले आपले पालिकेच्या कर्मचारी म्हणतात तसेच ते जी पी एस यंत्रणा बसवली त्याचाही योग्य प्रकारे खुलासा होत नाही आहे त्याच्यानंतर ते कुठून किती प्रमाणात कचरा गोळा आहेत आणि किती प्रमाणात कचरा गाड्या कचरा डेपोला जात आहेत याचाही योग्य खुलासा होत नाही आणि ठीक आहे जर कचरा एवढा एकशे तीस टन असेल तर त्याच्यातून जे प्रक्रिया करून खत उपलब्ध केलं जातं किंवा खतावर होत प्रक्रिया केली जाते तर तो तेवढं खतही नाही आहे मग हा त्यांचं म्हणणं आहे तर हा एवढा उरलेला जो कचरा असेल शंभर टन आणि एकशे साठ दुरू आपण हे असू तर हे उरलेला साठ टन कचरा काय कुणी खाल्लेला आहे का काय हाही प्रश्न निर्माण होतो कारण तो कचरा डेपोवरही पोचत नाही खत प्रक्रियेवरही जात नाही तर हा शंभर टन आणि एकशे साठ टनचा जो डिफरन्स आहे हा नेमका कचरा जातो आहे कुठं तर याची आ, आमचे जे आ, मार्गदर्शक भैया असतील तसेच विरोधी पक्ष पक्षनेते संपतदादा असेल तर सर्व आमचे ज्येष्ठ नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली हे हा जो घोटाळा होतोय किंवा नगरकरांच्या ज्या डोळ्यात दुरफेक होते तर याची क आम्ही चौकशी करणार आणि याच्यामध्ये नेमकं काय आहे तर याचा आम्ही शोध घेणारच आहे का जर कचऱ्याच्या बिलाबाबत काही तक्रार असेल तर चौकशी करणं क्रम प्राप्त आहे मात्र सर्व मागे काय घडलेलं आहे हे मला माहिती नाही मात्र या बिलाबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल जर तथ्य तर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली पाहूयात नाही तक्रार जी काही सार्वजनिक ठिकाणाच्या कचरा वसुम ची कचऱ्याची उचलण्याच्या संदर्भात जी काही तक्रार आपल्याकडे आलेली आहे त्या अनुषंगाने त तक्रार आली असेल तर चौकशी करणं क्रमप्राप्त आहे हेही तितकंच इत आवश्यक आहे की तक्रारीचं मूळ स्वरूप काय आहे आणि तक्रार तक्रारी वास्तव आहे का नाही याची शहनिशा केल्याशिवाय तर पुढची कारवाई करण्यात करण्यात येणार नाही तथापि आज मी तिला स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गतली कारवाई बऱ्यापैकी संपुष्टात आलेली आहे त्या अनुषंगाने आता झालेल्या कामाचे त्या काय जे उपलब्ध रेकॉर्ड आहे त्याची छाननी करून त्या अनुषंगाने ते ता तक्राराची आपण झुजबी चौकशी करून आपल्याला पुढील कारवाई ठेवावीत लागली कारण की आजच्या परिस्थितीमध्ये जो काही कचरा वाहतूक आहे त्याबाबत तक्रार आल्यास त्याचीही शहानिशा करण्यात येईल तक्रारी कुठल्या पार्श्वभूमीवर करतात आणि त्याचा मागचं कारण काय आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत चौकशी वगैरे करणं हा मुद्दा वेगळा तक्रारीचा जा स्वरूप जर का गंभीर असेल आणि त्याच्यात प्राथमिक चौकशीच्या किंवा रेकॉर्ड पडत असं निदर्शन झालं की खरोखरच तक्रार असेल तर त्या अनुषंगाने प्रतिक्रिया ऐकलेल्याच आहेत प्रत्येकाने इतकंच म्हटलेलं आहे की कारवाई केली जाईल जर या घोटाळ्यामध्ये काही तथ्य असेल तर मात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीने या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून सर्व बारकावे जे आहेत ते महानगरपालिकेच्या लक्षात आणून दिलेले आहेत त्यामुळे या कचरा खाणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई होती हेच पाहणं आता औत्सुक्याचं था ठरेल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री धन्यवाद